हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झटपट तशा सोप्या पद्धतीने कोथिंबीरीची भजी, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर पहिला स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यातलं सर्व पाणी निथळवून त्यानंतर तिला चिरून मग ही कोथिंबीर मी इथे यूज केलेली आहे। तो कोथिंबीर एका मिक्सिंग बाउलमध्ये आधी मी टाकून घेतली, मग त्यात अर्धा चमचा सफेद तीळ घालून घेतले। तीळ टोटली ऑप्शनल आहे, टाकायचे तर टाकू शकता। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। कांदा इथे मी छोट्या आकाराचा घेतला होता आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकली। पाव चमचा हिंग टाकून घेतले। एक छोटा चमचा लाल तिखट मसाला टाकून घेतला। त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतलं। इथे स्पायसेस तुम्हाला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग यूज करायचे आहेत। चवीनुसार मीठ टाकून घेतले। बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन टाकून घेतले। थोडे क्रिस्पीनेससाठी 1.5 चमचा इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तर हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मी इथे मिक्स करून घेतले आहेत। आत्तापर्यंत मी इथे थोडाही पाण्याचा वापर केलेला नाही आहे। कोथिंबीर इथे थोडी ओलसरच आहे, पण आत्तापर्यंत तरी मी पाण्याचा वापर इथे केलेला नाही आहे। सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर अजूनपर्यंत तरी माझं भजीचं मिश्रण इथे तयार झालं नव्हतं, म्हणून मी अजून 2 चमचे बेसनाचं पीठ या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलं आणि हे भजीचं जे पीठ आहे त्याला मळून घेतलं। या पॉईंटला हे भजीचं मिश्रण इथे थोडंसं कोरडं झालं होतं, म्हणून मी फक्त 1 टेबलस्पून पाणी या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलं आणि व्यवस्थितपणे पुन्हा या मिश्रणाला मळून घेतलं। अशा प्रकारे माझ्या भजीचं बॅटर इथं पूर्णपणे तयार झालं। आता साईडला मी इथे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल छान तापल्यानंतर गॅसची फ्लेम मी इथे मीडियम केली आणि मग या मीडियम फ्लेमवरती थोडे थोडे करून मी भजीचे जे बॅटर आहे ते तेलामध्ये सोडत गेली। भजीचं बॅटर तेलामध्ये सोडण्याआधी तेल मी छान हाय फ्लेमवरती पहिल्यांदा तापवून घेतलं। त्यानंतर मी गॅसची फ्लेम मीडियम केली आणि मग मी हे जे बॅटर आहे ते थोडं थोडं करून इथे तेलामध्ये सोडून घेतलं। आता भजीला छान गोल्डन ब्राऊन कलर येईल ना, तर ह्या पॉईंटला आपल्याला ही भजी जी आहे ती फ्राय करून बाहेर काढायची आहे। भजी फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू स्लोच्या मध्येच ठेवायची आहे, जेणेकरून ती भजी आतपर्यंत व्यवस्थितपणे शिजली जाईल, फ्राय होईल। नेहमीच कोथिंबीर वडी खाण्यापेक्षा कधीतरी कोथिंबीरीची भजी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी ही आजची कोथिंबीरीची भजी कशी वाटली ती मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।